ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी द व्हॉइसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. लातूर शहरात लवकरच पाईपद्वारे गॅस मिळण्याच्या व्यवस्थेमुळे या शहरातील उद्योगाला आता चालना मिळणार आहे. लातूरच्या विकासाला औसा तालुक्यात इंधनावर आधारित नवीन औद्योगिक वसाहत स्थापण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचं लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी सांगितलं. पाहूयात. लातूर शहरामध्ये अशोका गॅस या कंपनीद्वारे आता PNG हा कुकिंग गॅस हा लातूर शहरामध्ये प्रत्येक घरामध्ये पुरवठा करण्याचा कार्यक्रम आज त्यांनी सुरू केलेला आहे. आणि म्हणून आपण मराठवाड्यातलं लातूर शहर हे एकमेव शहर आहे जिथं अशा पद्धतीनं ही व्यवस्था विकसित होते आहे. आणि त्याचा आम्हा सगळ्यांनाच मनस्वी आनंद आहे. लातूर शहर महानगरपालिकेने यात पुढाकार घेऊन अशोका गॅस कंपनीला ज्या काही परवानग्या लागतात त्या अतिशय जलद गतीनं उपलब्ध करून दिल्या आणि आज त्यांचं काम युद्ध पातळीवर सुरू झालेलं आहे. पाईप्ड कुकिंग गॅस लातूर शहरातल्या प्रत्येक घरामध्ये पोचल्यानंतर आमच्या सामान्य नागरिकांच्या जो काही त्याचा भांडण्याचा एक अर्थसंकल्प असतो त्याच्यामध्येही फार मोठ्या प्रमाणामध्ये बचत होणार आहे. आणि एकंदरीतच ही व्यवस्था अगदी प्रगत शहरामध्ये आपण पाहतो आणि तोच धागा धरून लातूर शहर महानगरपालिका यांनी हे पाऊल घेतलेलं आहे. मला असं वाटतं की ते कौतुकास्पद आहे. यामध्ये आपले लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार आणि विरोधी पक्षनेते दीपक सूळ आणि त्यांचे सगळे सहकारी नगरसेवक यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. पहिल्या टप्प्यात कशा पद्धतीने हे वितरण होणार आहे आणि पूर्ण लातूर शहराला कधीपर्यंत पूर्ण होईल? अशोका गॅस कंपनीनं आता पहिल्या टप्प्यामध्ये मला असं वाटतं की लातूर शहराचा दक्षिण भाग हा हाती घेतलेला आहे आणि त्यांना आम्ही आग्रह धरलेला आहे की ठराविक कालावधीमध्ये याचा विस्तार शहरामध्ये प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये झाला पाहिजे. आणि मला खात्री आहे की एखाद्या वर्षभरामध्ये ही सगळी व्यवस्था पूर्ण होईल.